मॅच. एक तर तूच लेट आलीस. अरे आताच लेक्चर झालं मॅथ्सच. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही. आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी. आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा. पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाचच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. कारणांसाठी कायमच चर्चेत असलेला तालुका आहे. एकतर तासगावला द्राक्षाची पंढरी म्हणून ओळख आहे. बेदाण्याची सर्वात मोठी आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ देखील तासगावमध्ये आहे. तासगाव तहसीलदार कार्यालयावरचा स्वातंत्र्यपूर्व काळात युनियन जॅक उतरला होता त्यावेळी मग वसंतदादा पाटील असतील जी डी बापू लाड असतील त्यावेळी तासगाव हे महाराष्ट्रभर चर्चिलं होतं. तासगावला स्वातंत्र्यपूर्व काळात ऊर्जा फेकणारं गाव म्हणून देखील ओळख होती. त्याचबरोबर आत्ताचं उदाहरण घ्यायचं झालं तर दिवंगत नेते आराराबा पाटील असतील आणि विद्यमान खासदार संजय काका पाटील असतील यांचं इर्रेबाज राजकारण यासाठी तासगाव हे महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. पण खूप काही वर्षांपूर्वी तासगाव अशा एका कारणासाठी प्रसिद्ध होतं की म्हणजे सर्कस. त्याच गोष्टीवर आज आपण चर्चा करणार आहोत. जिवंत वाघाला विहिरीच्या मोटेला जुंपणारे सर्कस सिंह परशुराम माळी. तापर परशुराम माळी आणि त्यांची सर्कस भारताच्या कानाकोपऱ्यात गाजलीच पण देशातही पोहोचली. देशाच्या प्रत्येक राज्यात जाऊन सर्कशीचे खेळ करणारे तासगावचे परशुराम माळी यांचे नाव आदराने सर्कस सिंह म्हणून घेतले जाते. प्रसिद्ध परशुराम माळी सर्कसचे मालक होते परशुराम माळी. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ज्या वयात मुलं आपली 10वीला असतात त्या वयात यांनी सर्कशीचा चंग बांधला होता आणि आपलं उदरनिर्वाह शेतीवर होत होता. शेतीवर जास्त पैसे मिळणार नाहीत म्हणून त्यांनी घरावर कर्ज काढायचं ठरवलं आणि अवघ्या 16व्या वर्षात त्यांनी घरावर कर्ज काढून सर्कसची स्थापना केली. पण सर्कसची स्थापना करून थांबले नाही तर देशी विदेशातले खेळाडू पाहिजेत म्हणून पूर्ण भारतभर फिरले आणि जे काही त्यावेळी कसरतबाज स्टंटपटू होते त्यांच्या सर्वांचा एक चमू केला. चमू म्हणजे अर्थात एक गाव असायचं. एक एवढं मोठं गाव तयार केलं आणि इथंच आपण ज्या प्रांगणात उभा आहोत त्याच प्रांगणात ही सर्कस तयार झाली होती. त्यावेळी हत्ती घोडे उंट जे काय असतील ते सर्व या प्रांगणात असायचं आणि त्याला स्वतः परशुराम माळी त्याचे रिंग मास्टर होते आणि प्रत्येक कसरत ते स्वतः तयार करून घेत होते. सर्कस सिंह परशुराम माळी जिवंत वाघाला विहिरीच्या मोटेला जुंपत असत. त्यांच्या साहसाच्या अनेक घटना लोक सांगतात. 1920 ते 1930 काळ होता. त्या काळात अजून यांत्रिकीकरण शेतीमध्ये आलेलं नव्हतं. त्या काळात शेती ही मोट्याच्या पाण्यावर होत होती. मोट्याच्या पाण्यावर म्हणजे काय असायचं की दोन्ही बाजूला बैल बांधले जायचे आणि त्या विहिरीमध्ये डबे बांधलेले असायचे. त्या आधारे वर डबे यायचे आणि शेतीला पाणी पाजलं जायचं. त्याचवेळी परशुराम माळ्यांनी त्या मोटेला जिवंत वाघ बांधले होते असे देखील आख्यायिका तासगावमध्ये सांगितले जाते. त्यांची सर्कस आली की प्रेक्षकांच्या उड्या पडायच्या. लोक आवर्जून सर्कस पाहायचे. परशुराम माळींची लटयन सर्कस म्हणजे लोकांसाठी पर्वणी होती. वाघ सिंह हत्ती घोडे उंट पोपट अशा नानाविध प्राण्यांसह कसरतीचे खेळ करणारे जबरदस्त टीम पोट धरून हसायला लावणारे विदूषक असा सगळा 400-500 लोकांचा लवाजमा असलेली सर्कस देश विदेशात प्रसिद्ध होती. 4 महिने भारतात तर 8 महिने परदेशात परशुराम माळींच्या लायन सर्कशीचे खेळ चालायचे. रंगून नेपाळ अशा वेगवेगळ्या बाहेरील देशातून जगप्रसिद्ध परशुराम माळी सर्कसमध्ये कलाकार त्यावेळी दाखल होत होते. का तर सर्कस ही जगप्रसिद्ध असल्यामुळे त्यांना देखील प्रसिद्धीचा ओघ मिळत होता.
ज्यावेळी सर्कस ही अतिउच्च टोकावर होती त्यावेळी पुण्यामध्ये सर्कस भरली असताना लोकमान्य गंगाधर टिळकांना सर्कस बघण्याचा मोह आवरला नाही आणि त्यावेळी लोकमान्य गंगाधर टिळक सर्कस पाहायला आले होते आणि त्यावेळी सर्कसमध्ये सिंहाच्या तोंडात परशुराम माळींनी स्वतः तोंड घालून जी कसरत केली होती ती कसरत बघून लोकमान्य टिळक अचंबित झाले होते आणि त्याचवेळी लोकमान्य टिळकांनी परशुराम माळी यांना सर्कससिंह हा किताब दिला आणि त्याचपासून या सर्कसचं नाव सर्कससिंह परशुराम माळी असं झालं. ही सर्कस असं देखील बोललं जातं की 4 महिनेच भारतात असायची आणि 8 महिने परदेशात असायची. तर परदेशात जाताना भारत सरकार रेल्वेच्या बोग्या असू देत किंवा जहाज असू देत या सर्कससाठी मोफत देत होतं. इतकी मोठी ही सर्कस होती, जगप्रसिद्ध होती. सगळ्यात महत्त्वाचं हे सांगायचं, जगप्रसिद्ध असल्यामुळं बाहेरच्या देशात कुठेही सर्कस जायची असली तर 4 ते 5 दिवस आधी तिथल्या लोकल वर्तमानपत्रात त्यांची ॲड असायची त्या त्या भाषेमध्ये आणि जिथं ही सर्कस होईल तिथं सगळ्यात मोठा क्राऊड असायचा कारण भारतातली आणि जगभरातली सगळ्यात मोठी सर्कस अशी ही सर्कस नावाजलेली होती. महाराष्ट्राच्या सर्कशीचे मूळ सांगली जिल्ह्यात सापडते. त्यात परशुराम माळी हे फार नावाजलेले नाव. परशुराम माळी यांनी स्वतः एक नियम घालून गेला होता की प्राणी जेवल्याशिवाय ते स्वतः जेवत नव्हते. त्यांची खूप निष्ठा होती प्राण्यांच्यावर. काही वेळा असं देखील व्हायचं की सर्कस चालू असताना किंवा सर्कस बंद झाल्यानंतर काही वेळा प्राणी आक्रमक व्हायचे. त्या दरम्यान परशुराम माळी यांच्यावर 2 ते 3 वेळा प्राण्यांनी आक्रमक हल्ला देखील केला होता. पण परशुराम माळ्यांची खासियत अशी होती की एका हाकेसरशी आणि एका चापकाच्या फटक्यासरशी प्राणी जाग्यावर शांत बसवत होते. हा देखील प्रसंग खूप वेळा सांगितला जातो. माळ्यांच्या सर्कसमध्ये जे हत्ती पाळले होते त्या हत्तींच्या गंडस्थळावर जी झूल असायची त्या झूलमध्ये जे चकचक दिसायचं ते सगळं सोन्याचं असायचं आणि त्या सर्कसमध्ये जे काही सोनेरी होतं ते सगळं पूर्ण सोन्याचं असायचं कारण इतकी ही प्रसिद्धी शिखरावर गेलेली सर्कस होती. एका पिलाचा जन्म दिला होता. त्याचवेळी त्या पिलाच्या नामकरण सोहळ्यावेळी ह्या कुटुंबानं संपूर्ण तासगावला त्या नामकरण सोहळ्या दिवशी भोजनाची व्यवस्था केलेली होती. इतकं मोठं यांचं सामाजिक कार्य देखील आहे. 1955 साली मिरज येथे शेवटचा त्यांचा प्रयोग झाला आणि परशुराम माळींची सर्कस थांबली. परशुराम माळी यांचा मुलगा विश्वनाथ माळी यांनी सर्कशीतले प्राणी शेवटच्या श्वासापर्यंत जोपासले. शासनाने प्राण्यांच्या वापरावर बंदी आणली आणि सर्कस डब घाईला आली. आज परशुराम माळी यांच्या मुलांनी सर्कशीतले काही साहित्य जपले आहे. तासगाव विटा रोड त्यांची समाधी आणि त्यांच्या नावाने सुरू असलेले मंगल कार्यालय दिसून येते. हे त्यांच्या मुलांनीच केले आहे पण तासगावकरांनी किंवा नगरपालिकांनी सर्कस सिंह परशुराम माळी यांचे नाव जोपासण्यासाठी काहीही केले नाही. तासगाव हे सर्कशींचं गाव पण प्रसिद्ध आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेले सर्कस म्हणजे परशुराम माळी सर्कस. परशुराम माळी यांनी ते सर्कस सुरू केली. परशुराम माळी हे फार लहान वयामध्ये त्यांनी सर्कसला प्रारंभ केला आणि त्यांची सर्कस फार गाजली. जगभर त्या सर्कसचे प्रयोग झाले. जगभर ते फिरून आले सर्कस. या सर्कशीचा अखेरचा काळ मी स्वतः लहान मुलगा असताना पाहिलेला आहे. त्यावर त्या सर्कशीचे फ्लडलाईट सगळीकडे फिरायचे तालुक्यात आणि बाकीचं व्हायचं. विशेषतः परशुराम माळी यांचं सासर कवठेकर, माझं गाव कवठेकर, कवठेकरमध्ये गोविंदराव माळी हे त्यांचे मेहुणे, त्यामुळं कवठेकरच्या देवाला त्यांची सगळी हे जे सर्कशीतले सगळे प्राणी होते ते देवाला यायचे. ते ओळीनं हत्ती यायचे, घोडे यायचे, उंटी यायचे, तुमचे वाघ यायचे, हे सगळे प्राणी सर्कस देवा यायचे, देवासमोर थांबायचे वगैरे. हे मी लहानपणी पाहिलेलं आहे. त्यांची एक सर्कस लहानपणी मी पाहिलेली आहे. त्या ती सर्कस एवढी यशस्वी झाली होती की तिच्याबद्दल बऱ्याचशा कथा तयार झाल्या होत्या. वाघाच्या तोंडात मान देणं वगैरे अशाही गोष्टी आम्ही ऐकलेल्या आहेत. म्हणजे अतिशय चांगली आणि त्या सर्कशीमध्ये देशी विदेशी असे स्टंटपटू होते, स्त्रिया आणि पुरुष. मग चांगली सर्कस होती. दुःखाची गोष्ट म्हणजे त्यांना लवकर मृत्यू आला, अकालिक मृत्यू झाला त्यांचा आणि त्यामुळे त्या सर्कशीचं पुढं म्हणजे सर्कस संपत गेली हळूहळू. बऱ्याचशा सर्कशी अपघातानं तंबू पेटला, जनावरं मेली, आणखी काही झालं, अपघात झाले, अशा ह्यातून बऱ्याचशा सर्कशी संपल्या. आजही सर्कशीचा तंबू तासगावात शिवला जातो. सर्कशीचा तंबू फार मोठा असायचा. टुरिंग म्हणायचे ते. टुरिंग म्हणजे 2 मोठे नाम असायचे आणि खूप मोठा असायचा. 400 एकर जमिनीवर तो असायचा. सर्कशीचा व्याप सगळा 15-20 एकरावर असायचा.
हां, तंबू फाटलेले तासगावमध्ये शिवले जायचे आसपास, म्हणजे त्याचे एक्सपर्ट तयार झाले होते ना इथं. तंबू शिवणाऱ्यापासून ते प्राण्यांना ट्रेनिंग देणाऱ्यांच्यापर्यंत आणि ह्या सगळ्या खेळाडूंना उलट्या सुलट्या उड्या मारणं वगैरे शिकवण्यापर्यंत, स्टंट शिकवणं वगैरे, याचे एक्सपर्ट तासगावमध्ये तयार झाले होते. आजही त्याचं चित्र बरंच दिसतं तासगावातली काही मुलं, म्हणजे जागतिक लेवलवरचा हे पराक्रम करतात, जागतिक लेवलवरचं ज्याला आपण हे म्हणतो वेगवेगळ्या खेळामध्ये म्हणजे उच्चांक करायचा, तसे उच्चांक करण्याचा मुलं प्रयत्न करतात. हे सर्कशीमुळे या गावामध्ये वातावरण तयार झालं, त्याचाच परिणाम आहे. त्याचं मूळ ते परशुराम माळी आहे. आणि त्याचे सगळे परशुराम माळी हे आणि त्यांची परशुराम लायन सर्कस ही सर्वात मोठी सर्कस, गाजलेली सर्कस. पण अशा छोट्या मोठ्या सर्कशी बऱ्याचशा होत्या आणि एकूण सर्कसमय असं वातावरण होतं. आज तासगाव हे द्राक्षांचं तासगाव म्हणून ओळखलं जातं. मधल्या काळामध्ये तासगाव हे आराराबा पाटलांचं गाव म्हणून ओळखलं गेलं आणि तासगाव हे विद्येचं केंद्र म्हणून प्रसिद्ध होतं. परशुराम माळींनी देश विदेशात तासगावाला नाव लौकिक मिळवून दिला, पण तासगावकरांनी व तासगावच्या नगरपालिकेने त्यांची कुठलीही आठवण जोपासली नाही. परशुराम माळी यांना उपेक्षित ठेवले. परशुराम माळींचे सर्कशीचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं सर्कस एक छोटं गाव असायचं. परशुराम माळी सर्कशीचं वैशिष्ट्य जर सांगायला गेलं तर सिंह वाघ यांच्या जबड्यामध्ये तोंड घालायचं धाडसी काम हे परशुराम माळी करत होते. तसंच हत्तीवर, हत्तीच्या गंडस्थळावर जे सोन्याचे छत असायचे, दागिने असायचे, ते ओरिजिनल असायचे आणि संपूर्ण सर्कस हे एक गाव म्हणून बसलं जायचं. हजारो माणसं सर्कसमध्ये काम करत होते. भारतामध्ये ही सर्कस कमीत कमी 8 महिने परजेला असायची आणि त्या परजेला जाण्यामध्ये सरकार त्यावेळी त्यांना रेल्वेच्या बोगी किंवा वाहतुकीची व्यवस्था करत होते. ही विशेष उल्लेखनीय बाब आहे. परंतु शासनामार्फत त्यांना जेवढी मदत मिळायला पाहिजे तेवढी मिळत नव्हती. सर्कशीचा उल्लेख करत असताना बारक्याने आपण पाहिलं पाहिजे की सर्कस आता नामशेष होत चाललेले आहे. परशुराम माळी सर्कस हे जीवनपणाचं लक्षण होतं, परंतु परशुराम माळी यांच्या पश्चात सर्कस हा विषय लोप पावत चाललेला आहे. मी या बाबतीत बऱ्याच वेळा प्रयत्न केले. माननीय आमदार सुमनताई पाटले यांना मी निवेदन दिलं आहे. माननीय खासदार लोकसभा खासदार संजय काका पाटले यांना ज्या मी कानावर घातलेलं आहे. माझं व्यक्तिगत म्हणण्यापेक्षा समाजातून ह्या कार्याची दखल घेणं गरजेचं आहे. परशुराम माळी यांना मरणोत्तर महाराष्ट्र शासनानं त्यांचा पुरस्कार करून, त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित सन्मान करावा, गौरव करावा अशी माफक अपेक्षा बाळगायला हरकत नाही. हा विषय एकट्या माझ्या व्यक्तिगत एकट्या माणसाचा नसून समाजातून, तालुक्यातून, गावातून सगळ्या लोकांनी सहभाग दाखवायला गरजेचं आहे. आणि सर्कस केला भविष्यकाळामध्ये काय होती, सर्कस कशाप्रकारे सर्कस सांभाळत जात होती, कसं काम केलं, हा इतिहास भविष्यकाळामध्ये येणाऱ्या पिढीला कळावा यासाठी परशुराम माळी लायन सर्कशीचं जिथं जिथं शक्य आहे त्यांच्या कुटुंबियांना मी विनंती करतो की तुमच्याकडे जे काही संग्रह असेल त्याचा एक संग्रह तुमच्या परशुराम माळी यांच्या कार्यालयाजवळ त्यांनी सांभाळावा आणि ही कला भविष्यकाळामध्ये समाजाला दाखवण्याचं, जोपासण्याचं काम माळी कुटुंबियानं, तसेच ज्या शहरामध्ये परशुराम माळींनी आयुष्य काढलं त्या तासगाव शहरातील सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की परशुराम माळींना लोकोत्तर मरणोत्तर पुरस्कार, मरणोत्तर पुरस्कार मिळावा आणि शासन दरबारात त्यांचा योग्य सन्मान राहावा ही मी कळकळीची विनंती करतो. आणि आपण सर्व समाज, जात, धर्म ह न बघता, राजकारण गट न तट बघता आपण ह्या परशुराम माळींना पुरस्कार देण्यासंदर्भात आपण सर्व लोकांनी आघाडी घ्यावी, लोक सहभागातून त्यांना पुरस्कार पाठपुरावा करावा असं मी सगळ्यांना विनंती करतो. आता सर्कशीचे अवशेष म्हणाल तर जुने विहिरी, त्यांचे माळीतले त्यांचे स्मारक, ह्या व्यतिरिक्त कुठल्या प्रकारचे अवशेष, जुने त्यांचे जे सिंह वाघ ठेवले जात होते ते पिंजरे त्यांच्या माळ्यामध्ये त्यांचे असतील, आता त्यांचे अवशेष काय आहेत काय नाही हा संशोधनाचा भाग आहे. तासगाव तालुक्यासाठी फार मोठा सांस्कृतिक ठेवा असणाऱ्या परशुराम माळी यांचा विसर तासगावकरांना पडलाय ही खेदाची बाब आहे. पुढच्या काळात जॅक कार्लसन, अंबुज ट्रूप यासारखे संच या परशुराम माळी सर्कस मधून बाहेर पडले आणि त्यांनी आपापल्या सर्कस थाटल्या, त्यामुळे हळूहळू परशुराम लॉयन सर्कसला घरघर लागली. त्यानंतर परशुराम माळ्यांचा 50 वर्ष मृत्यू झाला,
त्यांच्यानंतर त्यांच्या बंधूंनी किंवा त्यांच्या मुलांनी सर्कस चालवण्याचा अटक राहत प्रयत्न केला, पण ती त्यांना जमलेलं नाही. त्यानंतर आज परशुराम माळ्यांची चौथी पिढी तासगावमध्ये वास्तव्याला आहे, पण चौथ्या पिढीनं त्यांचे जे काही सर्कशीचे साहित्य असेल किंवा त्यांचं जे काही ते वृत्तपत्रांमधून आलेले फोटो असतील किंवा साहित्य वगैरे काही असेल त्याचा एक वस्तूसंग्रहालय करायचं होतं, पण ते त्यांनी केलेलं नाही, ही मोठी त्यांची खंत आहे. आम्ही वज्रधारी न्यूजरूपे सर्वांना अशी विनंती करतो की ज्या काही सामाजिक संस्था असतील, जी काही मोठी माणसं असतील, मग आता काही माणसांनी सुरू केलेलं आहे की खासदारांपर्यंत आमदारांपर्यंत त्यांनी निवेदन दिलेलं आहे, आणि एवढा मोठा माणूस आपल्यात होऊन गेला याची उतराई व्हावी म्हणून आपण शासन दरबाराकडून काहीतरी अपेक्षा करतो आहोत की शासनानं मरणोत्तर का होईना एखादा पुरस्कार परशुराम माळी यांना द्यावा, यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत, त्यात आपणही सहभागी व्हावं हीच आमची वज्रधारीतर्फे आपल्याला अपील आहे.